गड किल्ले मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा। धन्यवाद। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला। शिवराय छत्रपती झाले। रेतेला आनंद झाला। सनई चौघडे वाजले, नगारे नौबत्ती वाजल्या, तोफा झडल्या। इकडे महाराजांची स्वारी दरबाराकडे निघाली। द्वारपालांचे इशारे झाले, गार्दी पुढे सरसावले आणि महाराजांची गारद देण्यात आली। आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम। महाराज गडपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायलंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घोषणेला छत्रपती शिवाजी महाराजांची गारद असेही म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा उर्फ ललकारी दिली जायची तिला गारद असे म्हणतात। गारदला दुसऱ्या भाषेत बिरुद किंवा बिरुदावली तर उर्दू भाषेत अलकाब असे म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराजांची गारद आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आज आपण समजून घेऊयात। गडपती। गडपती म्हणजे गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य किंवा राज्य आहे असा राजा। गज अश्वपती, ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज। त्या काळी हत्ती हे वैभवाचे प्रतीक समजले जायचे, म्हणून गज अश्वपती हा शब्द आपण वैभव संपन्नतेचे प्रतीक होते असे म्हणता येईल। भूपती प्रजापती, वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भूमीशी झालेला विवाह आहे, म्हणजेच ज्यांनी राज्यातील भूमीचे व प्रजेचा पती हे पद स्वीकारले आहे आणि त्यांचे सर्वार्थ रक्षण करणे आणि पालन हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज। सुवर्णरत्न श्रीपती, राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण म्हणजे सोने यावर ज्यांचे आधिपत्य म्हणजेच मालकी आहे असे महाराज। अष्टावधान जागृत म्हणजेच आठही प्रहर जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज। अष्टप्रधान वेष्टित म्हणजेच ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले 8 प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेतात असे महाराज। शिवरायांनी राज्य हाकण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते। न्यायालंकार मंडित म्हणजेच कर्तव्य कठोर आणि न्याय कठोर राहून सत्याच्या बाजूने व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज। शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत म्हणजेच सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत म्हणजेच निपुण असलेले महाराज। महाराज शस्त्रविद्या पारंगत होतेच त्याचबरोबर राजांनी शास्त्र सुद्धा पारंगत केले होते। राजनीती धुरंधर म्हणजेच आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये म्हणजेच राजनीतीमध्ये तरबेज असलेले महाराज। खऱ्या अर्थाने महाराज राजनीती धुरंधर होतेच। गनिमीकावा वापरून शत्रूला मात देण्यात महाराज पटाईत होते। प्रौढ प्रताप पुरंदर म्हणजेच मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज। महाराजांनी अनेक लढाया जिंकत स्वराज्य प्रस्थापित केले होते। क्षत्रिय कुलावतंस म्हणजेच क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले महाराज। सिंहासनाधीश्वर म्हणजेच जसा देवऱ्यातील देव म्हणजे आधीश्वर असतो तसेच 32 मन सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे आधीश्वर असे महाराज। राजांनी राज्याभिषेकासाठी 32 मन सोन्याचे सुवर्ण सिंहासन बनवून घेतले होते। महाराजाधिराज म्हणजेच विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राज्यांनी ज्यांच्या आधिपत्याखाली राहण्याचे स्वीकारायला हवे असे महाराज। राजा शिवछत्रपती म्हणजेच ज्यांच्यावर सुवर्णाचे छत्र चांबरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती श्री शिवाजी महाराजांची गारद आणि तिचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे।
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवायला विसरू नका. धन्यवाद.